मुंबईतील चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमाच्या लवकरात लवकर मुसक्या आवळा. जर पोलीस कोरोनाच्या बंदोबस्तात व्यस्त असतील तर या घटनेचा तपास सीआयडीकडे द्या आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील नेवा अशी मागणी नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी केली आहे. तुंगच्या विठलाईनगर येथील चांदोली वसाहतमधील 7 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा गळा आळून निर्गुण खून करण्यात आला होता. सदर चिमुरडीचा मृतदेह गावातील एका शेतात टाकण्यात आला होता. ही धक्कादायक काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला असून या चिमुरडीवर अत्याचार करून गळा दाबून खून केल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, उपअधीक्षका मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलिसांची पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी तुंग येथे घडलेल्या खुनाच्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तसेच पोलीस निरीक्षक तनपुरे यांच्याकडून तपासाबाबतची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी या चिमुरडीच्या घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी मुलीची आई आजी यांनी हृदय पिळवटणारा असा आक्रोश केला. त्यावेळी स्वातीताई शिंदे यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. यावेळी चिमुरडीच्या आईनं माझ्या मुलीच्या मारेकऱ्यांना शोधून काढा आणि त्यांना फासावर लटकावा अशी विनंती स्वातीताई शिंदे यांच्याकडे केली. यावेळी स्वातीताईंनी या कुटुंबियांना आधार देत मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचं सांगितलं. याप्रसंगी बोलताना स्वातीताई शिंदे यांनी तुंग येथील चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमाच्या लवकरात लवकर मुसक्या आवळा. जर पोलीस कोरोनाच्या बंदोबस्तात व्यस्त असतील तर या घटनेचा तपास सीआयडीकडे द्या आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील नेमा अशी मागणी केली आहे. दरम्यान त्या चिमुरडीच्या खुनाच्या घटनेमुळे गावात खळबळ माजली आहे. त्या नराधमाला तात्काळ पकडून त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि त्याला फासावर लटकावा अशी मागणी कुटुंबियांना केली आहे. आज या ठिकाणी या घराला भेट द्यायला मी आले. खरोखरच यांच्याशी बोलत असताना त्यांच्या ज्या वेदना आहेत, त्यांच्या मनाला जे दुःख झालेलं आहे ते न सांगण्यासारखं आहे. आणि या मुलीवर जो लैंगिक अत्याचार घडला आणि तिचा खून केलेला आहे, मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की हा सामूहिक बलात्कार आहे का कुणी एका नराधमाने केलेला आहे, तर पोलिसांनी याच्या मुसक्या पटकन आवळल्या पाहिजेत. लवकरात लवकर याचा शोध घेतला पाहिजे. 20 तारखेला घटना आहे, आज 22 तारीख आहे. कोरोनाच्या मध्ये पोलिसही व्यस्त आहेत. अशा वेळेला या केसची केसचा तपास हा सीआयडी मार्फत झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे. त्याचप्रमाणे जो सरकारी वकील यांना मिळणार आहे तो उज्ज्वल निकम यांच्यासारखे सरकारी वकील यांना मिळाले पाहिजेत. त्याचप्रमाणे ही जी केस आहे ती जलद गतीच्या कोर्टामध्ये चालली पाहिजेत, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालली पाहिजेत आणि याला कुठल्याही परिस्थितीत फाशी झाली पाहिजे. माझ्या बाळाला गाडणार आहे, त्याला गाडायचा, त्याला ठेवायचा नाही. त्याला 5 ची शिक्षा झाली पाहिजे. त्याला लवकर उठकून आणा आणि त्याला माझ्या पोरं चाल झालं तसं त्याचं करायचं. त्याची भरू त्याला जाळायला पाहिजे, त्याला ठेवून नाही बागायचा. एवढ्याची लवकर चौकशी करा, एवढ्याची लवकर चौकशी करा, एवढा लवकर शोधून काढा, एवढा लवकर शोधून काढा.